समिति रावे पंचायत समिति रावे पंचायत समिति सरकार पंचायत समिति रावे मुर्दाबाद पंचायत समिति रावे मुर्दाबाद 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 यावल पंचायत समिति मुर्दाबाद 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 पंचायत समिति अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे पंचायत समिति चौकशी झालीच पाहिजे अधिकाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे घरकुल योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे या शासनाचं करायचं काय खाली लोकांनी काय या शासनाचं करायचं काय खाली लोकांनी काय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुमचा विजय अटोले साहेब आगे अटोले राजू राव तो मागे बढो हम तुम्हारे साथ हैं राजू राव तो मागे बढो हम तुम्हारे राजू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राजू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं करायचं काय खाली मोर्चा वरती पाय भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय आंदोलन म्हणजे आम्ही हे आंदोलन त्रस्त आंदोलन म्हणता येईलला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रावेर यावल तालुक्यामध्ये घरकुल योजनेसाठी अनेकदा अर्ज केलेत घरकुल द्या प्रॉपर जागा द्या परंतु काही ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी जातीचं राजकारण करून या ठिकाणी विरोधी पक्ष या ठिकाणी त्या जागा उपलब्ध करून देत नाही आहे ग्रामसेवक सरपंच हे ठराव न घेतल्यामुळे ठरावावरती वरच्या पातळीवर न पाठवल्यामुळे या ठिकाणी घरकुल योजनेपासून वंचित आहे दुसरं या ठिकाणी रावेर तालुक्यामध्ये टेंडरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे ठेकेदार नेमलेले आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीनी सरपंच आणि ग्रामसेवक हे प्रत्येक ठेकेदाराकडून कमिशन घेऊन या ठिकाणी काम या ठिकाणी वाटप करण्याचं या ठिकाणी काम करत आहेत एखादी जर त्या ठिकाणी कोणी टेंडरमध्ये आलं तर टेंडर शासनाचं टेंडर रद्द करतं ऑनलाईन टेंडर म्हणून त्यांना देखील निलंबित करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे बरेचसे असे प्रलंबित प्रश्न आमचे आम्ही या ठिकाणी 10 ते 20 प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत ते आमच्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आज आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि आंदोलन करताना आम्ही या ठिकाणी चेतावणी देतो शासनाला शासनाच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी जर पुढच्या 15 दिवसात या ठिकाणी आम्हाला न्यायदंड मिळाला तर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून आत्मदहन आम्ही या ठिकाणी करणार आहे शासनाने लक्ष घ्या किती लोक वंचित पूर्ण तालुका रावेर तालुक्यामध्ये ज्या कलेक्टर साहेबांनी एक पत्र काढलेलं आहे का ज्या ज्या लोकांकडे जागा नसेल त्या त्या ग्रामपंचायतीने त्याची जागा खरेदी करावी आणि ज्या जागेवर अतिक्रमण लाभार्थी राहत असेल त्याच जागेवर त्या माणसाचं त्या लाभार्थ्याचं घर नावावर करण्यात यावं आणि त्याचा प्रस्ताव या ठिकाणी जिल्हा परिषद कलेक्टर साहेबांना पाठवावं असं पत्र 2 महिने झाले दिलेले आहे पण त्याला देखील केळ्याची टोपरी या ठिकाणी काही सरपंच ग्रामसेवकांनी दाखवलेली आहे त्या पत्राला आतापर्यंत त्यांनी उत्तर दिले नाही किंवा ठराव घेऊन पाठवलेलं नाही म्हणून या ठिकाणी आमचा रोष आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील या ठिकाणी केळ्याची टोपरी आधी दाखवणार इतके या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना एवढा मात चढलेला आहे काही अधिकारी तर त्या ठिकाणी रावेर तालुक्यामध्ये विस्तार अधिकारी शिंदे येतात त्या ठिकाणी राहतच नाही त्यांनी फक्त करारपट्टे करून या ठिकाणी भाडे करारपट्टे करून फक्त दाखवलेलं आहे परंतु भुसावळून ते अपडाऊन करतात हप्त्यात फक्त 2 दिवस जातात त्याच्यामुळे संपूर्ण रावेर तालुका वंचित आहे बीडीओ मॅडम जी आहे त्या देखील त्या ठिकाणी राहत नाही त्याच्यामुळे ते जे पंचायत समितीवर जे वस्व अधिकाऱ्यांचा दबाव पाहिजे तो त्या ठिकाणी नाही आहे म्हणून व्हिडिओ नसल्यामुळे अधिकारी आपल्या मर्जीने सर्व आपल्या मर्जीने येतात आपल्या मर्जीने जातात असा भोंगळा कारभार त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे शासनाच्या योजनेतून सर्व लोक या ठिकाणी वंचित आहेत आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी आंदोलन केले आहेत मोर्चे केले आहेत धरणे केले आहेत
परंतु त्या ठिकाणी त्यांना काहीच फरक पडत नाही असं आम्हाला असं वाटतं की त्या रावेर तालुका ही हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे. हुकुमशाही रावेर तालुका हुकुमशाही आहे, आम्ही लोकशाहीमध्ये नाही आहे असं कधी कधी आम्हाला या ठिकाणी वाटतं. म्हणून अशा हुकुमशाही करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत. त्यांच्यावर आंदोलन, त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून आमची या मागणी आहे. जर नाही 15 दिवसात कारणी झाली तर या ठिकाणी याच इमारतीच्या वर चढून आम्ही या ठिकाणी आत्मदहन करू असं या ठिकाणी शरत आहे.